मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97 64 66 495। सोलापूर प्रतिनिधी शासकीय विभागातील अधिकाऱ्यांच्या टेबलावर वजन ठेवल्याशिवाय कामच होत नाही। हजारो शासकीय लोकसेवक या भ्रष्टाचारात अडकलेले आहेत, त्यामुळे अशा लोकसेवकास निलंबनाची कारवाई न करता तात्काळ सेवेतून कार्यमुक्त करावे, तरच शासकीय कार्यालयात भ्रष्टाचारास आळा बसेल, अशा आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले आहे। सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले व उपशहर प्रमुख सीताराम बाबर, जिल्हा संघटक रमेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माने, तालुकाध्यक्ष बाबासाहेब ननवरे, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष शेखर चौगुले, लखन गायकवाड, योगेश साठे, दत्तात्रय डिंगणे आदी उपस्थित होते। आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले की या महाराष्ट्राला भ्रष्टाचार म्हणजे एक लागलेली कीड आहे। या महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे। सर्वसामान्य नागरिकांना, शेतकरी बांधवांना, या सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याशिवाय कामच करत नाहीत। प्रत्येक टेबलवर गेलं तर तिथं लाच घेतल्याशिवाय सरकारी अधिकारी कामं करत नाहीत। त्यामुळं या दोषी अधिकाऱ्यांना जर लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडलं तर त्यांना निलंबित न करता त्यांना घरी बसवण्याची कारवाई, म्हणजे सेवेतून तात्काळ कार्यमुक्त करण्याची कारवाई करण्यात यावी, असे निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारीमार्फत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना पाठवलेलं आहे। गेल्या वर्षभरामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये लाच घेण्याचं प्रमाण जवळपास हजारो आहे। हे दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांचं प्रमाण आहे, असंच गपचूप लाच घेणाऱ्याचं प्रमाण अत्यंत जास्त आहे। त्यामुळं याची तीव्रता जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही सांगितले असता नवीन जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ या भ्रष्टाचाराविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल आणि याचा रिझल्ट तुम्हाला लवकरच दिसेल असं आश्वासन दिलेलं आहे। तसेच या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनाही निवेदन सादर करण्यात आलं की या भारतामध्ये ज्याप्रमाणे ईडीची धास्ती घेऊन अनेक राजकीय नेते अधिकारी यांच्यावर जरब बसली ईडीची, त्याचप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक संचनालयाची निर्मिती सुद्धा या केंद्राच्या धर्तीवर करण्यात यावी, जेणेकरून अशा लाचखोर अधिकाऱ्यांना जरब बसेल।